नमस्कार, बीबीसी मराठीवर तुम्ही ऐकत आहात गोष्ट दुनियेची. माझं नाव आहे गुलशन. दर आठवड्याला आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधतो ज्याचा जगावर आणि कदाचित तुमच्या आमच्यावरही तितकाच परिणाम होऊ शकतो. स्वागत आहे तुमचं बीबीसी मराठीवर. ही आहे आजची गोष्ट दुनियेची. 15 फेब्रुवारी 2022 कॅनडाचा राष्ट्रीय ध्वज दिन. 13 देशातल्या 29 जणांसाठी हा दिवस कायम आठवणीत राहील असा होता, कारण त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे कॅनडाच्या राष्ट्रीयत्वाची शपथ देऊन नागरिकत्व देण्यात आलं. Please turn on your microphones and remain silent and raise your right hand. हा सोहळा 35 मिनिटं चालला आणि त्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही सहभाग घेतला. कॅनडाच्या या नागरिकांनी त्यांच्या नवीन देशाचं राष्ट्रगीतही ऐकलं. कॅनडाची अडचण अशी आहे की तिथे लोकांची कमतरता आहे आणि काम करणाऱ्या लोकांचीही. या समस्येचा सामना करायला कॅनडाने 2025 पर्यंत रोजगारासाठी स्थलांतरण करू पाहणाऱ्या कुशल लोकांची संख्या दर वर्षाला 5 लाखांनी वाढवण्याचं लक्ष ठेवलंय. कारण फक्त कॅनडाच नाही तर इतर देशांमध्येही कुशल कामगारांची कमतरता भासतेय. त्यामुळेच तुमचीही काही मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक हे कॅनडामध्ये अनेक वर्षांपासून राहत असतील. तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की इतर देशांनीही कॅनडाचं इमिग्रेशन धोरण स्वीकारायला हवं का? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर या क्षेत्रातल्या तज्ञांकडून बीबीसी मराठीच्या गोष्ट दुनियेची या जागतिक मराठी पॉडकास्टमध्ये. आत्ताच ऐका हा संपूर्ण एपिसोड ऍपल पॉडकास्ट, गाना, जिओ सावन आणि स्पॉटीफाय या ॲप्सवर आणि BBCMarathi.com वर.